नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाइन आलेलो आहे आपल्या फ्री ऑफ कॉस्टच्या लेक्चर मध्ये, मराठी बॅच मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणखी पण केलं नसेल त्यांनी आपल्या या व्हाट्सअप नंबरवर जाऊन तुमचं नाव जिल्हा पाठवायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे। म्हणजे दररोज तुम्हाला आपल्या लेक्चरच्या काय होणार आहेत लिंक समजणार आहेत आणि अशा स्वरूपात तुम्हाला मराठी व्याकरण एकदम सोप्या पद्धतीत घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लवकर लवकर सगळ्यांनी ऑनलाइन या आणि आपल्या लेक्चरला काय करा, कंटिन्यूस पहा। तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही सजेशन असतील, काही प्रश्न अडचणी असतील, कमेंट बॉक्स मध्ये विचारा, म्हणजे मी त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करेन। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर तुमचं खूप भारी असणार आहे, एकदम हसत खेळत मी तुम्हाला आता शिकवणार आहे। बघा आजचं लेक्चर तर बघा आता एकदम एक स्त्री असते, स्त्रीचं वय विचारायचं नाही याच्यावर आहे, परत बघा स्त्रीचं वय विचारायचं नाही, परत एक नवऱ्याचं काय असतंय नवऱ्या स्वरूपात आहे, नंतर बघा बायको स्वरूपात आहे, बायकोचं एक अलंकार आहे आणि नंतर एक वडिलांचा अलंकार आहे। अशा स्वरूपात सगळ्या गोष्टी आज होणार आहेत, एकदम मजेशीर स्वरूपात आजचं लेक्चर होणार आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी तोंडपाठ करून देणार आहे। मराठी व्याकरणातील या गोष्टी खूप अवघड असतात, तुम्हाला खोटवट असेल तुम्ही वाचून बघा, तुम्हाला मराठी व्याकरण एकदम काय होणार आहे, सोपं होणार आहे। मराठी व्याकरण तुम्हाला एकदम तोंडपाठ होणार आहे। आपले सर्व लेक्चर पहा आणि आपले हे शॉर्टकट मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचून बघा। हे पुस्तक बाजारात सर्व ठिकाणी उपलब्ध आहे। पुस्तक उपलब्ध नसेल, तुमच्या बाजूच्या बुक सेंटरला पुस्तक उपलब्ध नसेल, त्यांच्या त्या बुक सेंटरवाल्यांना सांगा की आमच्या राजेश मेशे सरांचं हे पुस्तक लवकरात लवकर उपलब्ध करून द्या, कारण आम्हाला सगळ्यांना हे पुस्तक घ्यायचं आहे। अशा स्वरूपात तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पूर्ण लेक्चर तुम्हाला शिकवत राहीन। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी काल लेक्चरला पाहिले नसतील, ज्यांनी पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी एक रिव्हिजन म्हणून कालच्या लेक्चरचे परत सगळे आपण अलंकार घेऊया आणि त्याच्यानंतरचे अलंकार जे राहिले आहेत ते आपण आता आज कंटिन्यू करणार आहोत। बघा आपले आपण अलंकार बघत होतो, अलंकार म्हणजेच काय असतो मराठीमध्ये, अलंकार म्हणजे एक दागिना असतो, म्हणजे दागिना म्हणजेच काय, एक सौंदर्य प्राप्त होण्यासाठी दागिना जसं वापरतो अलंकार वापरतो, त्याचप्रमाणे मराठी व्याकरणाला किंवा एखाद्या पंक्तीला काव्याला सुशोभित सौंदर्य प्राप्त व्हावे म्हणून अलंकार वापरले जातात। यापर्यंत तुम्हाला मी सांगितलं होतं शब्द अलंकार, अर्थ अलंकार याचे दोन प्रकार होते। शब्द अलंकाराचे प्रकार आपण बघितले यमक अलंकार, यमक अलंकार कोणानुसार पाहिला होता आपण, रामदास आठवले सरांनुसार। रामदास आठवले सरांच्या सगळ्या गोष्टी यमक अलंकारामध्ये असतात असं तुम्ही लक्षात ठेवायचं। परीक्षेत तुम्हाला प्रश्न पडला की अरे बाबा एखादी कवी गोष्ट एखादी उदाहरण दिलं आणि लगेच लक्षात आलं की अरे बाबा हे तर रामदास आठवले सरांच्या कवितेसारखं आहे, रामदास आठवले सर जसं बोलतात तशा स्वरूपात आहे, म्हणजेच हा यमक अलंकार असणार आहे। पुढचं बघितलं श्लेष अलंकार, श्लेष अलंकार कोणासारखा बघितला होता आपण, दादा कोंडके याच्यानुसार बघितला होता। दादा कोंडके बघा डबल मिनिंग, म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ ते सांगत असतात, दोन अर्थ घेत असतात, त्याच्यामुळे डबल मिनिंग ज्यावेळेस शब्द येईल त्यावेळेस लगेच लक्षात येईल की श्लेष म्हणजेच दादा कोंडकेचा हा अलंकार आहे, म्हणजेच श्लेष अलंकार आहे। बघा पुढचा आपण अलंकार बघितला तो म्हणजे अनुप्रास अलंकार। अनुप्रास म्हणजे प्रयास करणे, प्रयास करता करता त्रास होणे, अशा स्वरूपात आपण शाहरुख खान नुसार अनुप्रास अलंकार पाहिला होता। अनुप्रास म्हणजेच प्रयास करत असतो कोण, शाहरुख खान, तो काय म्हणत असतो क क क क क क क किरण, त्याला क शब्द म्हणताच येत नसतो, त्याच्यामुळे तो क शब्दाची पुनरावृत्ती करतो, ज्यावेळेस एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते त्यावेळेस तो असतो अनुप्रास अलंकार। अनुप्रास अलंकार आपण कशानुसार बघितला, शाहरुख खान नुसार। तर अशा स्वरूपात शाहरुख खान नुसार अनुप्रास अलंकार बघितला होता। आता त्याच्यानंतर आपण शब्द अलंकारानंतर अर्थ अलंकार घेतले होते। अर्थ अलंकार मध्ये आपण पहिला अलंकार बघितला होता तो म्हणजे उपमा अलंकार, आणि उपमा म्हणजेच काय, खायचा उपमा, आणि खायचा उपमा परीला खूप आवडत असतो, परीला ह्या परीच्या गोष्टीनुसार परीला काय होत असतो उपमा अलंकार आवडत असतो, त्याच्यामुळे तो काय म्हणत असते मला उपमा खायचा आहे, सारखा सारखा मला उपमा खावा असं वाटत आहे, त्याच्यामुळे ते काय म्हणत असते परी, म्हणजेच परी सारखे शब्द, परी सारखा वाणी जसे तसे असे शब्द ज्यावेळेस येतात त्यावेळेस उपमा अलंकार होतो, आणि उपमा म्हणजेच खायचा उपमा अशा स्वरूपात आपण ट्रिक्स पाहिली होती। बघा पुढचा अलंकार आपण बघितला होता तो म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार। उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय असतो, एक बॉयफ्रेंड असतो, बॉयफ्रेंड काय करत असतो, त्या गर्लफ्रेंडचं नाव काय असते अपेक्षा,
पण तिला काय तो समजत असतो उत्प्रेक्षा, म्हणजे अपेक्षाची बहीण कोण असते उत्प्रेक्षा. अशानुसार आपण उत्प्रेक्षा अलंकार पाहिलं होतं, उत्प्रेक्षा अलंकाराचा आपण बॉयफ्रेंड नुसार पाहिलं होतं. नंतर बघा पुढचा अलंकार होता तो म्हणजे पर्यायोक्ती अलंकार. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे काय, एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं ब्रेकअप होणे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं जेव्हा ब्रेकअप होत असतं त्यावेळेस ते काय असतात सरळ सरळ ते सांगत नसतात, एकदम आडवं तिडवं वाकडं तिकडे पर्याय घेऊन किंवा ऑप्शन ठेवून काय करत असतात, ते काय करत असतात ब्रेकअप करत असतात. अशा स्वरूपात ब्रेकअप नुसार आपण काय बघितलं तर पर्यायोक्ती अलंकार. तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात तुम्हाला सगळे अलंकाराचे प्रकार कसे वाटत आहेत लवकर लवकर ट्रिक्स कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला हे अलंकार जे शिकवले त्या ट्रिक्स सांगितल्या त्या कशा वाटल्या लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा पुढचा अलंकार तर खूप भारी होता, आर्चीचा अलंकार होता. आर्चीनुसार आपण काय बघितलं होतं अन्योक्ती अलंकार. अन्योक्ती अलंकार म्हणजेच काय, अन्य व्यक्तीसाठी काय असते ते उक्ती म्हणजेच बोलणे, म्हणजे अन्य व्यक्तीच्या बोलण्यासारखं हे अलंकार होता. आणि आर्ची काय करत असते बघा, आर्ची काय म्हणत असते, आत्याबाई कसं बरं आहे ना, आत्याबाई बरं आहे ना, इथून थेट मी शेतात चालणे जाणार आहे शेतात, म्हणजे ती आत्याला बोलत असते पण ती कुणासाठी असतंय परश्यासाठी असतंय. म्हणजे आर्ची आणि परश्याची आपण गोष्ट बघितली होती त्याच्यानुसार आपण काय व्हायचा होता अन्योक्ती अलंकार. तर विद्यार्थी मित्रांनो कालचे हे आपण लेक्चर मध्ये सगळे अलंकार पाहिले होते, तुम्हाला हे अलंकार कसे वाटले होते लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि आता पुढच्या अलंकारासाठी तुम्ही रेडी आहात का लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सगळे रेडी आहात का लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही आत्ता जे पुढचे अलंकार मी घेणार आहे अलंकाराचे प्रकार, ते प्रकार कोणते कोणते आहेत ते मी सांगणार आहे, त्याचे ट्रिक्स पण सांगणार आहे. खूप हसत खेळत तुम्हाला अलंकार मी तोंडपाठ करून देणार आहे. तर लवकर लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्ही सगळे रेडी आहात का. रेडी असताल तर लगेच पुढचे आपल्याला अलंकार घ्यायचे आहेत. हे बघा आपले शॉर्ट ट्रिक्सचे सगळे पुस्तकं आहेत बाजारात, सर्व बुक सेंटरवर उपलब्ध आहेत. जरी बुक सेंटरवर उपलब्ध नसतील तुमच्या जवळच्या, तरी त्यांना बुक सेंटरला सांगा की हे सरांचे शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं अवेलेबल करून घ्या, काही करा, कुठून पण आणा, पण आम्हाला हे पुस्तकं पाहिजे आहेत असा हट्ट घ्या, हट्ट धरा आणि हट्ट धरून आपली पुस्तकं मागवा. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी हसत खेळ शिकवतोय ना, तर तुम्ही अशा स्वरूपात सपोर्ट करा. आणि आवडलीच पुस्तकं तर तुमच्या मित्रांना पुस्तकाबद्दल नक्की सांगा, एकमेकाला सपोर्ट करा. म्हणजे मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही पण मला सपोर्ट करा. तर अशा स्वरूपात आपण आता पुढचे अलंकार बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सगळे रेडी आहात का लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, सगळे रेडी आहात का. बघा आता पुढचा अलंकार आहे तो म्हणजे विरोधाभास अलंकार. कोणता अलंकार आहे, विरोधाभास. आता विरोधाभास नावातच काय वाटते बघा, अभ्यास असा करायचा स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ढगाळ्या माणसासारखं म्हणजे एड्या गाभाळ्यासारखं राहायचं नाही, आपल्याला अभ्यास स्मार्ट पद्धतीने करायचा आहे. स्मार्ट पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, एकदम डोकं स्मार्ट बनवायचं, अभ्यास करायचा. आणि कोणती पण पोस्ट असून द्या, पोलीस भरती असून, सरळ सेवा असून द्या, MPSC असून द्या, कोणती पण परीक्षा असेल स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा आणि लगेच पोस्ट मिळवा. अधिकारी बनायचं असेल तर स्मार्ट पद्धतीने अभ्यास करा, कारण बरेच विद्यार्थी परीक्षेला बसतात मग त्या विद्यार्थ्यात आपली सिलेक्शन का व्हावं, तर स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायला शिका. आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास म्हणजे काय, असं ट्रिक्स वापरा, शॉर्टकट वापरा. शॉर्टकट वापरले की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. बघा आता तुम्हाला काय सांगतोय बघा, ह्याची शॉर्ट ट्रिक्स सांगतोय विरोधाभास. आता विरोधाभास नावातच बघा, विरोधाभास म्हणजे विरोध दर्शवल्यासारखं आहे. आणि विरोधाभास, भास म्हणजेच काय, आभास होणे, आभास झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे नावातच बघा विरोधाभास. आणि त्याची व्याख्या सांगतो, एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा विरोध नसतो. म्हणजे वास्तवात तसा विरोध आहे का, वास्तवात तसा विरोध नाही, पण तो वरच्या वरच्या स्वरूपाचा विरोध दिसतो. म्हणजेच त्याला काय म्हणतो, आपल्याला भास होतो, विरोध असल्याचा भास होतो पण तो विरोध नसतो, वरच्या वरचा स्वरूपात तो विरोध असतो. अशा स्वरूपातला अलंकार असतो, अशा स्वरूपात जे उदाहरणं असतात त्याला काय म्हणतात, विरोधाभास अलंकार. आता बघा याचं उदाहरण तुम्हाला, उदाहरणं दिलेलेच आहेत बघा. मरणात खरोखर जगे, मरणात खरोखर जग जगते, मरणात खरोखर जग जगते, याच्या स्वरूपात तुम्हाला लगेच याचा उदाहरण दिसेल. आता याची तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. बघा विरोधाभास अलंकारात काय असते बघा, वरवरचा विरोध दिसतो. म्हणजे तुम्हाला हे लक्षात कसे ठेवायचे, प्रत्येक अलंकार वेगवेगळ्या प्रकारे कसे लक्षात ठेवायचे बघा. तर काय करायचं, विरोधाभास म्हणजेच काय, डोळ्यापुढे चित्र आणायचंय, वडील कोण आहेत, विरोधाभास म्हणजे वडिलांचं जे बोलणं असते ना
लगेच तुम्हाला समजलं असेल जे मुलं असतात ना विद्यार्थी बॉईज असतात त्या बॉईजला लगेच कळलं असेल जे वडिलांचं जे बोलणं असते ना ते कसं असते विरोधाभास मध्ये असते म्हणजे ते वरच्या वरच्या स्वरूपात काय बोलत असतात एकदम कडू बोलत असतात कटू बोलत असतात एकदम लागण असं बोलत असतात पण त्यांच्या बोलण्यामध्ये तसं नसतं त्यांच्या बोलण्यामध्ये एक विरोध जरी असला तर खरं त्यांचं आपल्या मुलावर प्रेमच असतं त्याच्यामुळे वडिलांचे जे बोलणं असतं ते कडू असतं कडवट असतं पण ते एकदम कसं असणार आहेत मनातून बोलत असतात आणि त्यांच्या बोलण्यात जरी विरोध असला तरी ते खऱ्या अर्थाने बघा की तुम्हाला बाजूला चित्र दिसत आहे की वडील स्वतः थांबलेले आहेत एक दरीमध्ये थांबले आहेत आणि आपल्या मुलाला आपल्या अंगावरून काय करत आहेत नेत नाहत म्हणजे तुमची परिस्थिती असेल आणि तुमचे भविष्य म्हणजे तुमच्या भविष्यासाठी ते काय करत असतात कडू बोलत असतात विरोधी बोलत असतात पण ते नेमकं काय बोलत असतात की वडील जे असतात ते एक तर आपल्या मुलांसाठी बोलत असतात म्हणजेच विरोधाभास म्हणजे वडिलांचे बोलणे असं तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय अरे हो वरच्या स्वरूपाचा विरोध आहे म्हणजे वरच्या स्वरूपाचा विरोध कोण करत असते वडील करत असतात आणि वडिलाचं बोलणं म्हणजेच काय असतंय विरोधाभास अलंकार अशा स्वरूपात तुम्हाला विरोधाभास अलंकाराचं एक लगेच ट्रिक्स समजली असेल विरोधाभास अलंकार म्हणजेच काय वडिलांचं बोलणं लगेच अशा स्वरूपात ट्रिक्स लक्षात राहिली असेल तर विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला लक्षात आली का विरोधाभास म्हणजे काय लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सगळ्या गोष्टी भरपूर सारे उदाहरणं आपल्या पुस्तकात मी शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात टाकलेले आहेत तुम्ही पुस्तक नक्कीच वाचून पहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढची जी गोष्ट आहे व्यतिरेक अलंकार व्यतिरेक अलंकार तर एकदम भारी आहे व्यतिरेक म्हणजेच काय एक बायको असते बायकोचा अतिरेक आता व्यतिरेक नावातच काय वाटते अतिरेकी वाटते किंवा अतिरेक वाटते म्हणजे अतिरेक कोण करत असते बायको करत असते बायको काय करत असते नवऱ्यावर अतिरेक करत असते अरे बाबा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला हेच आणा तेच आणा अशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे लगेच बायकोचं डोळ्यापुढे चित्र आणा बायको आणि नवऱ्या बायकोचं काय करा डोळ्यापुढे चित्र आणा लगेच तुम्हाला लक्षात येईल व्यतिरेक कोण करत असते म्हणजे अतिरेक कोण करत असते प्रत्येक गोष्टीमध्ये तर बायको करत असते म्हणजे व्यतिरेक अलंकार हा कोणानुसार लक्षात ठेवायचा आहे बायकोनुसार लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कसं वाटतंय लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय हसत खेळत असा अभ्यास करा तुम्हाला मराठी व्याकरण अवघड जाणार नाही आणि पैकीच्या पैकी तुम्ही मराठी व्याकरणामध्ये मार्क्स मिळवताल तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्यतिरेक अलंकाराची तुम्हाला एक मी हे सांगतो व्याख्या सांगतो जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो काय श्रेष्ठ म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे उपमेय म्हणजेच काय उपमेय म्हणजे बायको आहे आणि तीच काय बायको हे उपमानापेक्षा म्हणजे नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातंय आणि तिथे श्रेष्ठ असल्यानंतर बायको कधी पण श्रेष्ठच असते तुम्हाला माहितीये आणि ती काय करत असते अतिरेक करत असते म्हणजे व्यतिरेक म्हणजेच अतिरेक लगेच लक्ष देईन व्यतिरेक म्हणजे कोण व्यतिरेक तुम्हाला ट्रिक सांगतो व्यतिरेक नावातच काय अतिरेक आणि अतिरेक कोण करत असते बायको तर तुम्हाला बायकोनुसारच लगेच काय करायचंय ही गोष्ट लक्षात ठेवायची ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे बघा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे तुम्हाला त्याचं उदाहरण आहे आणि व्यतिरेक अलंकाराची ट्रिक्स काय सांगितले व्यतिरिक अलंकार म्हणजे विशेष स्वरूपाचा अतिरेक असतो बायको ही नेहमी नवऱ्यावर अतिरेक किंवा व्यतिरेक करत असते जसे व्यतिरेक अलंकारात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते ना तसेच बायको नेहमी सासर पेक्षा माहेर श्रेष्ठ आहे असं दाखवत असते बरोबर आहे का नाही लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे ही लाईन बरोबर आहे का नाही ही लाईन बरोबर आहे का नाही मला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी मुलींनी पण मला हे सांगायचं आहे की बरोबर आहे का जसे बायको नेहमी सासरपेक्षा माहेर श्रेष्ठ दाखवत असते आणि विद्यार्थी मित्रांनो हसत खेळत अभ्यास करा मी फक्त जोकिंगसाठी ह्या गोष्टी सांगत आहे अशा स्वरूपात काही नसतं पण मी फक्त तुम्हाला हसवण्यासाठी किंवा तो गोष्ट कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे व असं समजून घेऊ नका की बायको खरंच श्रेष्ठ दाखवत असते असं काही नसतं फक्त तुम्हाला मी एक मजेशीर स्वरूपात अभ्यास कसं करायचा ते मी शिकवत आहे मराठी व्याकरण किती हसत खेळत होऊ शकतं मराठी व्याकरण किती गमतीशीर प्रकारे अभ्यास होऊ शकतो अशानुसार जर अभ्यास करा तुम्हाला मराठी व्याकरण मध्ये काय होणार आहे कधीच अडचण येणार नाही कधीच काय होणार नाही टेन्शन येणार नाही आणि मराठी व्याकरणामध्ये सगळे मार्क तुम्हाला काय होतील पटापट मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरा अलंकार बघितला तो म्हणजे
व्यतिरेक अलंकार, व्यतिरेक अलंकार म्हणजेच काय, उपमेय, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. आणि याच्यानुसार आपण बघितलं बायकोनुसार काय केलंय आपण ही गोष्ट बघितली. पहिला अलंकार बघितला आपण विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकार म्हणजे विरोध वरच्या स्वरूपाचा विरोध आहे पण तो वास्तवात असा विरोध नसतो. तो बघितला आपण एक वडिलाच्या स्वरूपात आपण पाहिला होता. दुसरा बघितला आपण व्यतिरेक. व्यतिरेक म्हणजे अतिरेक. अतिरेक कोण असतं, अतिरेकी कोण असते, बायको ही अतिरेकी असते. अशा स्वरूपात आपण अलंकार बघितला. आता पुढचा अलंकार खूप भारी आहे तो म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार तुम्हाला सगळ्यालाच माहिती, अतिशयोक्ती म्हणजेच काय असते, प्रत्यक्षात असणारी, प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फार 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 फारच फुगवून सांगितलेली असते. अशा वेळेस ते काय असतोय, अतिशयोक्ती अलंकार असते. म्हणजे बघा, दमडीचं तेल आणलं, तुम्हाला हे सगळ्यालाच माहितीये. लहानपणी आपल्या शाळेमध्ये पण हे पाठ्यपुस्तकात किंवा गोष्टी ह्याच्यात व्याकरणात हे होतं, उदाहरण होतं, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा की किती फुगून फुगून सांगितलंय. एवढ्याच गोष्टीला त्यांनी फुगून फुगून खूप मोठं केलंय, मोठं करून सांगितलं. त्यालाच काय म्हणतात, अतिशयोक्ती अलंकार. आणि अतिशयोक्ती अलंकाराची ट्रिक्स काय माहिती का, एक नवरा आहे, नवऱ्याचं बोलणं, नवऱ्याचे बोलणे म्हणजेच काय असते, अतिशयोक्ती अलंकार असते. म्हणजे बायकोला, बायकोची काही गोष्ट असेल तर तिला छोटं जरी ती आज सुंदर जरी दिसत असेल, तिला इतकं फुगून सांगणार, अरे बाबा तू लयच भारी दिसणार, दिसतेस, अरे बाबा आज तू इतकी भारी दिसायला लागलीस, तू तू काम करतेस, लयच भारी काम करते, तू खूप हुशार आहेस, तू असं तसं. म्हणजे जे अतिशयोक्ती जिथं असते, फुगून सांगितलेलं असते, तो फुगून सांगणारा कोण असतो, तो नवरा असतो. म्हणजे जी गोष्ट नाही ती पण फुगून सांगणारा कोण असतो, नवरा असतो. नवऱ्यानुसार काय करत असतो, अतिशयोक्ती अलंकार आपण बघितला. विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ट्रिक्स, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे आपला नवऱ्याचं बोलणं असते, व्यतिरेक अलंकार म्हणजेच बायको असते, अजून विरोधाभास म्हणजे काय असतो, वडील असतात. अशा स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो, अलंकार सगळेच जर तुम्हाला सगळेच प्रकार लक्षात आले, पाठ झाले, तर किती सोप्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास होईल याची तुम्ही एक झलक बघा. की मराठी व्याकरण ह्या सगळे तुमचे अलंकार असतील, प्रकार असतील, तुम्हाला माहीत असतात, वाचलेले असतात, पण परीक्षेत गेल्यावर हे सगळे प्रकार तुम्हाला काय होतात, विसरतात आणि तुम्हाला कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे अशा ट्रिक्स वापरा, तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे अनन्वय अलंकार हा पुढचा आपला प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनन्वय अलंकार म्हणजेच काय असते, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. बघा कसला, आता तुम्हाला जर व्याख्या वाचली तर किती अवघड वाटते व्याख्या. बघा, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे तुम्ही पुस्तकात वाचतात पण तुमच्या डोक्यातच शिरत नाही, अरे बाबा काय उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, म्हणजे नेमकं काय बाबा हे, असलं किती अवघड आहे. आणि असल्या अवघड गोष्टी मराठी व्याकरणामध्ये असतात. बघा तुम्हाला प्रत्येक गोष्ट, बघा आपल्या ज्या व्याख्या असतात, मूळ व्याख्या असतात, त्या खूप अवघड असतात. तुम्ही अलंकारामध्ये जाऊन बघा, तुम्हाला प्रत्येक अलंकार सारखाच वाटेल, पण त्याच्या प्रत्येकामध्ये फरक आहे, पण सगळ्या अलंकार तुम्हाला सारखेच वाटेल. पण त्याच्यासाठी आपल्या ट्रिक्स वापरा, ट्रिक्सनुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ होतील. बघा विरोधाभासाची व्याख्या बघा, एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा विरोध नसतो, त्याच्यानुसार काय होतं, विरोधाभास अलंकार होतो. पण आपली ट्रिक सांगितली की वडिलाचंच लक्षात ठेवायचंय. वडील म्हणजेच काय, विरोधाभास म्हणजे वडील कसे असतात, वरून वरून जरी कडू बोलत असेल तरी मधून कसे असतात, गोड असतात, म्हणजेच विरोधाभास अलंकार. पुढचा बघितला व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक म्हणजे बघा त्याची व्याख्या, बघा जेव्हा कोणत्याही काव्यात किंवा वाक्यात उपमेय उपमेयापेक्षा श्रेष्ठ दर्शवले जाते तेव्हा अतिरेक अलंकार होतो. आता डोक्याला मारून घ्यावं लागतं की असा व्याख्या जर आपण पाठ करत बसलो आणि परीक्षेत आठवले नाही तर कसं होणार. त्याच्यामुळे आपल्याने एक ट्रिक्स बनवली, व्यतिरेक अलंकार म्हणजे अतिरेक, आणि अतिरेक म्हणजेच काय, आपली बायको आहे. बायको स्वरूपात आपण बघितलं, बायकोचा अतिरेक होतो, म्हणजे बायको श्रेष्ठ दाखवते सगळ्यात, म्हणजेच ही बायको अलंकार म्हणजेच काय, व्यतिरेक अलंकार. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी वाचून कळत नाहीत त्या गोष्टी आपल्या ट्रिक्सनुसार तुम्हाला तोंडपाठ होतील.
विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपात अभ्यास करा, आपले शॉर्टकट मराठी व्याकरणचं पुस्तक खरेदी करा, तुम्हाला ते काय होतील पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देईल विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या बाजूच्या बुक सेंटरवर पुस्तक नसलं तरी त्या बुक सेंटरवाल्याला सांगा की आमच्या राजेश मेशे सरांचं शॉर्टकट मराठी व्याकरण शॉर्टलिस्टचे पुस्तक तुमच्या बुक सेंटरवर आणाच. जर तुम्ही पुस्तक जर नाही आणले तर आम्ही तुमच्या बुक सेंटरवर पुस्तकच खरेदी करणार नाही. मी तुम्हाला जोकिंग करत आहे, हसत हसवण्यासाठी सांगत आहे. अशा स्वरूपात तुम्ही बघते तुमच्यासाठी सांगत आहे, असं हसत खेळत अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल. आणि टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडून मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ही सगळी बॅच घेईन. तुम्हाला एक रुपयाची पण मला अपेक्षा नाही आहे. तुम्ही फक्त मला एवढंच सपोर्ट करा की आपले पुस्तकं तुमच्या विद्यार्थी मित्रांना सांगा, मित्रांना सांगा, तुम्ही शॉर्टकट आपले शॉर्टकटची पुस्तकं वाचून बघा. एवढा जरी सपोर्ट केला तरी भरपूर आहे तुमचा. मला तुमच्या एक रुपयाची पण अपेक्षा नाही आहे. तुमची बॅच मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जवळजवळ 4,000 रुपयाची बॅच आपली असते. 4,000 रुपयाची बॅच तुम्हाला मी सगळी फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेईल. ज्या तुम्हाला टेन्शन घेऊ नका, कोरोना व्हायरसमध्ये आधीच ऑलरेडी बेरोजगारी वाढली आहे, पैसे धंद्याचा प्रॉब्लेम झालाय, सगळ्या गोष्टी एवढ्याच सगळ्या वाढलेल्या आहेत. त्याच्यामधून तुमचे पैसे घेणं म्हणजे मला बरोबर वाटणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि हसत खेळ शिकवेन ही माझी तुम्हाला काय असणार आहे, प्रॉमिस असणार आहे. तर फक्त सपोर्ट करा, तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला सपोर्ट करत राहीन. आपण बघितलं अतिशयोक्ती अलंकार म्हणजे कोण असणार आहे, अतिशयोक्ती अलंकार म्हणजे बाय नवरा असतो, तो नवऱ्याचं बोलणं म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार असतो. आता पुढचा अलंकार आहे तो म्हणजे अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार, अनन्वय अलंकार, अनन्वय अलंकार म्हणजेच काय? अनन्वय म्हणजेच बघा नावातच काय वाटतंय, वय वाटतंय. वय वय म्हणजेच काय? एज, एज वाटते. एक तुम्हाला ट्रिक सांगतो त्याची बघा, एज वय म्हणजेच काय? एज असते. आता बघा त्याची तुम्हाला व्याख्या वाचून दाखवतो. उपमेयाला उपमाय उपमायाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. विद्यार्थी मित्रांनो अशा व्याख्या पाठ केला तर माणूस पागल होईल. पागल होऊन ते डोकं सोडून म्हणन की अरे बाबा मला नकोच बाबा मराठी व्याकरण करायचं नको, पोलीस भरती पण करायची नको, काहीच नको, मला एवढ्या हार्ड गोष्टी समजतच नाहीत, लक्षातच राहत नाहीत. मग आता जर तुम्हाला एवढ्या गोष्टी वाचून समजत नसतील तर एकच गोष्ट करा, आपलं शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक वाचा. तुम्हाला सगळ्या गोष्टी तोंडपाठ होतील आणि हसत खेळ तुम्ही अभ्यास कराल. बघा याच्यासाठी मी तुम्हाला छोटी ट्रिक्स सांगितले. अनन्वय अलंकार म्हणजेच काय असते, थोडक्यात म्हणजे अनन्वय म्हणजे एखाद्या गोष्टीची तुलना काय झाली असती, अन्य गोष्टीची होऊ शकत नाही. एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी होऊ शकत नाही तेव्हा अनन्वय अलंकार होतो. आणि बघा याची तुम्हाला ट्रिक्स सांगतोय. आता ट्रिक्स म्हणजेच काय, जी स्त्री असते ना, स्त्री असते ना, स्त्री म्हणजे महिला असते, ते महिला त्यांना त्यांचं वय कधीच विचारायचं नाही. त्यांचं वय किती आहे, कोणत्या स्त्रियांना कोणत्याच मुलींना अजून एक सॉरी विद्यार्थी मित्रांनो, मुलांना एक टिप्स द्या, मुलांना एक सांगतोय की कधी पण स्त्रियांना किंवा मुलींना त्यांचं वय विचारू नका, नसता कानाखाली तुमच्या खाल्ल्याशी तुम्ही राहणार नाही. कारण स्त्रियांच्या किंवा मुलींच्या वयाची तुलना दुसऱ्या कोणत्याच गोष्टी बरोबर करायची नाही. कारण जर तुम्ही तशी तुलना केली तर तुमच्या गालाखाली चप्पल किंवा सॅन्डलचा डाग भेटल्याशिवाय राहणार नाही, एक गाला तुमच्या तापट भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे अनन्वय अलंकार म्हणजेच काय असणार आहे, एका गोष्टीची अनन्वय म्हणजे एखाद्या गोष्टीची तुलना अन्य गोष्टीशी होऊ शकत नाही, अशा वेळेस अनन्वय अलंकार होतो. अनन्वय म्हणजेच काय, अनन्वय म्हणजेच वय. अनन्वय नावातच बघा काय आहे, अनन्वय. अनन्वय म्हणजेच वय. वय म्हणजेच काय, एज. वय म्हणजेच काय, एज असेल. आणि एज म्हणजेच स्त्रियांचं एज, स्त्रियांचं एज विचारायचं नाही. अनन्वय म्हणजे वय आणि वय म्हणजेच स्त्रियांचं वय. तर स्त्रियांचं वय कधीच विचारायचं नाही, विचारलंच तर काय होते, कानाखाली डायरेक्ट चप्पल मिळते. त्याच्यामुळे ही ट्रिक्स तुमच्या लगेच लक्षात राहिली असेल, मुलांना तर लगेच लक्षात राहिली असेल आणि मुलींना पण कळाली असेल की मुलींचं वय जर विचारलं तर मुली कशा करतात, लगेच मार देतात की माझं वय विचार तू, बाकी काही विचार पण माझं वय विचारू नका. तर मुलीचं वय म्हणजेच अनन्वय आणि अनन्वय अलंकार म्हणजेच काय, आपण बघितलं की अनन्वय वयाची तुलना दुसऱ्याशी होत नाही. त्याच्यामुळे आपण अशी ट्रिक्स बघितली विद्यार्थी मित्रांनो. अशा स्वरूपात तुम्हाला सगळे अलंकार मी तोंडपाठ करून घे
घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्हाला जे अलंकार शिकवले ते कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की अनन्वय अलंकार तुम्हाला कसं लक्षात, सगळ्या गोष्टी लक्षात आहेत का लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अनन्वय अलंकार तुम्हाला समजला आहे का लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आणखी पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या या नंबरवर जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअप नंबरवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. तुमचं नाव, जिल्हा या नंबरवर पाठवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी काय होणार आहेत लेक्चरच्या लिंक मिळतील आणि तुम्हाला ते लेक्चर पाहता येतील. त्याच्यामुळे आपली ही मराठी व्याकरणाची फ्री ऑफ कॉस्टची बॅच आहे, ती बॅच तुम्हाला जर करायची असेल तर या नंबरवर रजिस्ट्रेशन करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं हे शॉर्टकट मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, ते नक्कीच वाचून बघा. तुम्हाला याचा खूप 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 आणि खूप स्वरूपात फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ करायची असतील तर आपले शॉर्टकट मराठी व्याकरण या पुस्तकासोबत आपले लेक्चर पण पहा. आणि आवडले तुम्हाला लेक्चर तर तुमच्या मित्रांना नक्की सांगा आणि हसत खेळत अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे पुस्तकं भरपूर आहेत, तुम्ही पुस्तकं वाचलेली आहेत, पण तुम्हाला ते पुस्तकातले जर समजत नसेल, वाचू वाटत नसेल तर आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं वाचा. तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या होतील, सगळ्या गोष्टी समजायला लागतील आणि तुम्हाला एकदम ट्रिक्सनुसार अभ्यास होईल, हसत खेळत अभ्यास होईल. अशा स्वरूपात अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. उद्या आपले अलंकाराचे बॅच अजून राहिली आहे, ते घेणारच आहोत. उद्याचे अलंकार तर खूप भारी भारी अलंकार आहेत. उद्याचे अलंकार आपण बघणार आहोत ते म्हणजे सारासार अलंकार. सारासार म्हणजे बघा, शेण आपण सारवत असो, ज्या ग्रामीण विद्यार्थी त्यांना लगेच लक्षात आला असेल, सारासार अलंकार म्हणजे सारवण काढल्यासारखं. असे एकदम भारी, अजून तर तुम्हाला भरपूर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या गोष्टीचे अलंकार राहिले आहेत, ते अलंकार उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक करा. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, मी बघा लेक्चर बरेच विद्यार्थी पाहत आहेत, जवळजवळ 300-300 विद्यार्थी लाईव्ह असतात आणि फक्त 100च लाईक असतात. तर असं करू नका, जर आपलं फ्री ऑफ कॉस्टमध्ये लेक्चर घेत असेल, तुम्हाला एवढं हसत असेल तर कमीत कमी एक लाईक करा. तुम्हाला त्याची पैसे लागणार नाहीत, फक्त लेक्चरला लाईक करायला तुम्हाला पैसे लागणार नाहीत. फक्त लाईकवर बटनवर दाबा आणि तुम्हाला काय करा, लाईकचं बटन दाबा, म्हणजे तेवढंच मला पण बरं वाटेल. अरे बाबा, विद्यार्थी आपलं बघतायत, लेक्चर ऐकतायत, कारण मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी शिकवत आहे. तर कमीत कमी एवढं करा, फक्त तेवढं लाईकचं बटन दाबा, म्हणजे तेवढंच मला पण छान वाटेल की अरे बाबा, प्रत्येक दिवशी परत मला उठून वाटेल की अरे बाबा, हजार मुलं लेक्चर बघतात, 2000 विद्यार्थी लेक्चर बघतात आणि फक्त 50-100 लाईक आहेत, मग कशाला लेक्चर घ्यायचं बाबा यांचं. तर तुम्हाला लेक्चर खरंच घ्यायचे असतील तर लवकर लवकर सगळ्यांनी सांगायचं आहे, लेक्चर कंटिन्यू करायचे आहेत, मला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशा स्वरूपात मराठी व्याकरणाची बॅच तुम्हाला पूर्ण ऐकायची आहे का, सगळे मराठी व्याकरण तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत का, तर मला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्या, किंवा त्यांच्या मित्रांना, तुमच्या जे मित्रांचे पण रजिस्ट्रेशन झाले नसतील, त्यांनी लवकर लवकर रजिस्ट्रेशन या नंबरवर करायचे आहेत. पुढे लिमिटेड जागा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही लवकर लवकर रजिस्ट्रेशन करा आणि याचा तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील, तुमच्या काही गोष्टी असतील तर मला लवकर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, म्हणजे याच्यावर मला तुम्हाला मार्गदर्शन करता येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पुस्तकं फ्लिपकार्ट, अमेझॉनवर अवेलेबल आहेत, ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. परंतु तुम्ही एक काम करा, बुक सेंटरवरून पुस्तकं घ्या, तुमच्या बाजूच्या बुक सेंटरवर रिक्वेस्ट करा की सरांची पुस्तकं मागवा, म्हणजे तुम्हाला थोड्या कमी प्राईजमध्ये किंवा स्वस्तामध्ये पुस्तकं मिळतील. कारण तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्टवर ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला थोडे जास्त चार्जेस लागतील. त्याच्यामुळे फक्त मी सांगत आहे, ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नसेल बुक सेंटरवरून, तर त्यांनी ऑनलाईन पण पुस्तकं घेऊ शकतात. तर आज मी तुम्हाला एवढंच सांगत आहे की कमीत कमी तुम्ही अभ्यास करत राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि प्रत्येक दिवशी 9 तास हा अभ्यास झालाच पाहिजे. 9 तास तुमचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 9 तास अभ्यास करायचा आहे. 9 तासामध्ये तुमचं मी निविजन सांगितलं होतं, गणितासाठी, गणित बुद्धिमत्तेसाठी 3 तास द्यायचे आहेत, मराठी व्याकरणासाठी 3 तास द्यायचे आहेत आणि
जे जीएसटी सब्जेक्ट असतात इतिहास भूगोल अर्थशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान याच्यासाठी चालू घडवणे असतात त्याच्यासाठी 3 तास द्यायचे आहेत. अशा 9 घंट्याचा तुम्हाला प्रत्येक दिवशी अभ्यास करायचाच आहे. आणि मराठी व्याकरणावर जे आपले मराठी व्याकरणचं हे पुस्तक वाचून घ्या, तुम्हाला मराठी व्याकरण बाहेर करायची गरज लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी इथेच थांबत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नसेल त्यांनी लवकरात लवकर याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करा, म्हणजे तुम्हाला सगळी फ्री ऑफ कॉस्टमध्ये बॅच ऐकता येईल. तर आज मी इथेच थांबणार आहे. उद्या परत संध्याकाळी भेटूया 9 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.